टेस्टी डिशमध्ये आज आपण पटकन होणारी आणि भाजणी न करता उपवासाची थालीपीठ कशी करायची ते पाहणार आहोत तर चला ह्यासाठी लागणारं साहित्य पाहूया मी रात्री अर्धा कप शाबू भिजत ठेवले होते तर हे सकाळी बघा एक कप भिजून झालेले आहेत तर असे मी मौसूद असे भिजलेले शाबू घेतले आहेत आता दोन कच्चे बटाटे साल काढून घेतलेले आहेत ते उकडून घेतले नाहीत चवीपुरतं मीठ आणि हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्हाला जर कोथिंबीर चालत असेल उपवासाला तर तुम्ही घालू शकताय तुम्हाला जर जिरे चालत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये जिरेही घालू शकता त्याने ही चव खूप छान लागते तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याकरता मी एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये हे जे भिजवलेले शाबू आहेत हे घालून घ्यायचे जे बटाटे घेतले आहेत हे बटाटे आपण दोन्ही किसून घ्यायचे तर बघा दोन्ही बटाटे माझे किसून झाले आहेत ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि बारीक करून घेतलेली हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर हे सर्व घालून आता आपण हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बटाट्याला जे पाणी सुटतं त्या पाण्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून होतं तर बघा हे आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे मी एक पॅन घेतला आहे आणि पॅन हा थंडच आहे मी गॅस सुरू केला नाही अजून आणि ह्याला आपण व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि जे आपलं मिश्रण आहे, आ, न, आहे हे असं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि पाण्याच्या साह्याने हलक्या हाताने हे असं दाबून घ्यायचं हे कडेनं थोडंसं असं ह्याला चिरा पडतात तर पाण्याच्या हातानं तुम्ही ह्याला हळूवारपणे असं दाबून घ्यायचं जास्त पातळही नाही आणि जास्त जाडी नाही असा हे थालीपीठ आपण थापून घ्यायचं बघा मी आता व्यवस्थित हे थापून घेतलेलं आहे तर थापून झाल्यानंतर आता मी गॅस लावून घेतलेला आहे आणि हाय मिडियम टू लो गॅसवरती आपण ह्याला एक वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून एक पाच मिनटानंतर पहा एक वाफ छान निघालेली आहे आणि बघा शाबूला आपला कसं छान शाईन आलेला आहे आता हे आपण हलक्या हाताने पलटून घेतलं आहे आता परत ह्याला तुम्ही तेलवरती लावून घ्यायचं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल तूप काहीही लावू शकताय तर दोन्ही साईडनं आपण ह्याला भाजून घ्यायचं तर दोन्ही साईड बघा माझ्या छान भाजलेल्या आहेत आता हे थालीपीठ आपण काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि तो जो पॅन आहे तो थोडा थंड करून घ्यायचा आपण हाताला बघायचं की कितपत आपल्याला गरम हा पॅन लागत आहे तर थोडासा थंड झाल्यानंतर परत पीठ घालून असं हलक्या हातानं आपण दुसरं थालीपीठ करून घ्यायचं आपला तवा आपण थोडासा थंड करून घ्यायचा आपण जेव्हा थालीपीठ भाजतो हे थालीपीठ आपण मि एक मिडियम टू लो गॅसवरती असल्यामुळं हो। तवा आपल्याला लगेच थंड होतो थंड म्हणजे पूर्णही थंड करायचं नाही थोडासा कोमट असला तरी चालेल आता हे दुसरं थालीपीठ हे आपण व्यवस्थित वाफलून घेऊन दोन्ही साईडनं छान भाजून घेऊया आता हे भाजलेलं आहे थालीपीठ आणि आता हे सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया तर दह्याबरोबर तुम्ही हे खाऊ शकता असं कोरडं खाल्लं तरीही छान लागेल तर बघा आपली झटपट होणारी अशी उपवासाची थालीपीठे तयार झालेली आहेत तर ही थालीपीठ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद